नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भोंडवे सर, छत्रपुरम गुरुकुल ऑनलाइन टीचिंग मध्ये आपल्या ठिकाणी सर स्वागत आहे। आपण या ठिकाणी आज वर्ग 7वी या वर्गाचा इंग्रजी हा विषय ऑनलाइन पद्धतीने अभ्यासणार आहोत। वर्ग 7वा विषय इंग्लिश। आपण या ठिकाणी दोन पीरियड पासून या ठिकाणी द्वितीय सत्राला सुरुवात केली आहे, बरोबर आहे? द्वितीय सत्रात आपण त्या ठिकाणी सुरुवात केली होती। द्वितीय सत्रामध्ये आपण काय बघितलं होतं, युनिट 3 आपण त्या ठिकाणी सुरू केलं होतं। वेलकम हा एक वन ऍक्ट प्ले आहे रवींद्रनाथ टागोर यांचा, तो त्या ठिकाणी आपण बघत होतो। 3.2 वेलकम। ठीक आहे, ओपन द पेज नंबर 61। 61 पेज नंबर का बघा, आपण रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल माहिती घेतली होती। काय बघितलं होतं बघा, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर। ही इज नोन फॉर हिज सॉन्ग्स, पोयम्स, नोवेल, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा। रवींद्रनाथ टागोर जे होते ते रवींद्रनाथ टागोर एक चांगले कवी होते, पोएट होते, त्या ठिकाणी रायटर होते, लेखक होते, म्युझिशियन होते। म्युझिशियन म्हणजे कोण? संगीतकार। त्यानंतर आणखी कोण होते ते? थिंकर। थिंकर म्हणजे कोण? विचारवंत। आणि त्यानंतर त्यांनी काय केलं होतं? स्टोरी लिहिल्या होत्या, नोवेल लिहिले होते, बरोबर आहे? द वेलकम इज फनी वन ऍक्ट प्ले। आता हा जो वेलकम आहे हा एक फनी वन ऍक्ट प्ले आहे, म्हणजे मजेशीर आहे। काय होतं यामध्ये? एक मुलगा असतो, आपण सांगितलं, तो एम ए पास होऊन गावाकडे येतो, शहराकडे। शहरामध्ये एम ए पर्यंत शिक्षण घेतो आणि ते शिक्षण घेतल्यानंतर तो गावाकडे येतो। प्रत्येकाला त्याला असं वाटतं की मी प्रत्येकाला सांगावं की मी एम ए पास झालो। पण लोकांची मानसिकता मात्र ते ऐकून घेण्याची अजिबात नसते। त्याने एक सोबत मांजर आणली असते, कॅट। प्रत्येकाला वाटतं की त्या कॅटबद्दल यांना सांगावं। कशाबद्दल सांगावं? कॅटबद्दल सांगावं। अशा प्रकारची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, इंटरेस्टिंग वन ऍक्ट आहे। आता C1, आता एका ठिकाणी काय आहे? सीन वन म्हणजे दृश्य पहिला आहे, पहिला भाग या ठिकाणी दिलेला आहे। पहिल्या भागामध्ये काय ते बघा, पिक्चर आहे, ते पिक्चर अगोदर केअरफुली बघा। दिसते सगळ्यांना 63 पेज नंबरवर, 63 वर दिसते का? काय दिसते, कोण सांगतो पिक्चरमध्ये? या एक मुलगा आहे, त्याच्या जवळ काय आहे? कॅट आहे, चष्म्यावाला आहे बघा। आणि दुसरा एक माणूस त्याला त्या ठिकाणी विचारत आहे, काहीतरी विचारत आहे। आणि गावाकडलं दृश्य आहे खेड्यातलं, ठीक आहे? बघा आता काय होतं, तर काय सांगितलं? अ व्हिलेज रोड, छत्रपुज बाबू हॅज कम बॅक टू द व्हिलेज आफ्टर पासिंग हिज एम ए एक्झामिनेशन्स, होपिंग दॅट एव्हरी वन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम। There is a plump Afghan cat with him. Enter Neel Ratan. Okay. Look carefully. There is a village road and Chhatrapuj. Chhatrapuj Babu come back to the village. Village kad kon aayla ahe? Chhatrapuj Babu. छत्रपुज बाबू हे काय झालेले आहे? एम ए पास झालेले आहे। काय झालेले आहे? एम ए पास झालेले आहे।
and they return to village. ते कुठे आलेले आहेत? Village कडे आलेले आहेत. Village म्हणजे काय त्यांचं? गाव. त्यांचं जे गाव आहे त्या गावाकडे ते काय आले आहेत? परत आलेले आहेत. ठीक आहे. बघा दिसते काय सगळ्यांना व्यवस्थित. मग आता गावाकडे परत आल्यानंतर काय होतं? ते नीलरत्न नावाचा एक मुलगा जो आहे आपण बघितलं ते एंट्री करतो चित्रात दिसतं बघा. नीलरत्न सेड हॅलो डिअर चित्रबाबू व्हेन डीड यू अराईव्ह. काय म्हणतो? व्हेन डीड यू अराईव्ह. काय विचारतो? व्हेन डीड यू अराईव्ह म्हणजे तुमचं आगमन कधी झालं किंवा तुम्ही कधी आला असं कोण विचारत? नीलरत्न विचारतो. कोण विचारतो? नीलरत्न म्हणतो की तुम्ही कधी आला. मग चित्रभुज आन्सर देतो डायरेक्टली आफ्टर द एमए एक्झाम्स वेअर ओव्हर. डायरेक्टली आफ्टर द एमए एक्झाम्स ओव्हर. डायरेक्ट एमएच्या परीक्षा संपली की इकडे सर थांबलो का? आय म्हणजे मध्येच बोलत येऊ समजलं की डायरेक्टली आफ्टर द एमए एक्झाम ओव्हर आय याचं बोलणं संपायच्या अगोदरच नीलरत्न लगेच मध्ये हा यू हॅव गॉट अ फाईन कॅट डिअर म्हणजे तुम्हाला काय सापडलेली आहे? फाईन कॅट. कॅट म्हणजे काय? त्या ठिकाणी त्यांना छानशी मांजर सापडली मनी म्याव. काय सापडलेली? छानशी मनी म्याव कॅट त्या ठिकाणी सापडलेली आहे. बरोबर आहे का? दिसते का सगळ्यांना कॅट चित्रामध्ये? बघा बरं व्यवस्थित त्या ठिकाणी ती कॅट सापडलेली आहे. चित्रभुज त्यांना सांगतो की दिस इयर द एक्झाम्स वेअर हॅड वेअर व्हेरी. म्हणजे हा चित्रभुज जेव्हा बोलत असतो तेव्हा तो नीलरत्न त्याच बोलणं पूर्ण होऊ देत नाही. तो म्हणतो यावर्षी परीक्षा खूप लगेच निर्गमते. टेल मी वेअर डीड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा ना ही कॅट तुम्हाला कुठे भेटली? छत्रपूर म्हणते बॉट इट विकत घेतली. द सब्जेक्ट आय वुड ऑफर हिचं बोलणं समजते की सब्जेक्ट मी जो ऑफर केला होता ऑफर लगेच हे म्हणते हाऊ मच डीड यू पे फॉर इट. हा नीलरत्न नमुना आहे. किती पैसे दिले तुम्ही याला? चित्रभुज म्हणते आय डोंट रिमेंबर. नीलरत्न बाबू हॅज एनी मनी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर व्हिलेज. चित्रभुज म्हणते बाबू मला त्या मांजरीबद्दल विचारू नका, मला ती माहिती नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही खूप मोठे आहात आपल्या गावामध्ये वयानं, बरोबर आहे? मला सांगा की आपल्या गावामध्ये कोणी ही परीक्षा पास झालेलं आहे का? ही जी एमएची परीक्षा मी पास झालो आहे ही परीक्षा आपल्या गावात कोणी पास झालं आहे का? नीलरत्न ओ लॉट्स ऑफ देम भरपूर जण झालेले आहे बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट. काय म्हणतो हा? की आपल्या इथं बरेच जण ही परीक्षा एक्झाम पास झाली असतील परंतु तुझी कॅट आणलीस या कॅट सारखी आपल्या गावामध्ये आपल्या गावाच्या आजूबाजूच्या भागामध्ये इतकी चांगली कॅट या ठिकाणी सापडणार नाही किंवा तुला साधी दिसणार सुद्धा नाही. छत्रभुज स्वतःलाच म्हणतो हिमसेल्फ म्हणजे काय? स्वतःला.
confounding. She can't talk about anything but the cat. चित्रपट बंदो काम नहीं होगा. मी याला सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी एम ए एग्जाम दिली पास झालो, पण हा माणूस ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. याची जी टेंडन्सी आहे, याची जी मानसिकता आहे, ती मानसिकता कशाबद्दलची आहे? फक्त कॅट बद्दल जाणून घेण्याची त्याची मानसिकता आहे, बाकी याची मानसिकता त्या ठिकाणी नाही. ठीक आहे. कंपाउंड इट. He can't talk about anything but the cat. It does not seem to matter that I have just passed my MA. Enter the zamindar. आणि हे एवढं सांगत असताना तो म्हणतो याच्याशी बोलण्यात, मनालाच म्हणतो की याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे स्वतःला. फक्त मला माझ्याबद्दल, मानसिकबद्दल बोलत आहे, माझ्या एम ए बद्दल याला काही घेणं देणं नाही. आणि तेवढ्यामध्ये जमीनदार त्या ठिकाणी काय करतो, एंट्री करतो किंवा जमीनदार त्या ठिकाणी प्रवेश करतो. जमीनदार छत्रभुज, व्हाट हॅव यू बीन डूइंग इन कलकत्ता ऑल दिस टाइम? कसं बघा. छत्रभुज, व्हाट यू हॅव बीन डूइंग, तू सध्या काय करत आहेस कलकत्त्यामध्ये? जमीनदार आलेल्या जमीनदारानं प्रश्न विचारला याला की अरे अरे छत्रभुज तू कधी आलास? थोडस बोलला आणि म्हणलं की तू सध्या काय करत आहेस? छत्रभुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय एम ए सर. त्यांना सांगितलं की सध्या मी काय केले, आत्ताच जस्ट मी माझं एम ए काय केलं आहे, फिनिश केलेलं आहे. फिनिश केलेलं आहे म्हणजे माझं एम ए मी संपवलेलं आहे. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. आय मस्ट से व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस with your cat sometime this evening, the boys would be delighted. तो काय म्हणतो बघा, जमीनदार असं म्हणतो की ही कॅट तुझी आहे का? खूप छान आहे, स्टनर आहे. कशी स्टनर, मनमोहक आहे. I must say, why don't you drop by my place with your cat sometime in this evening, my boy would be delighted. तो म्हणतो की ही तुझी कॅट आहे, खूप छान आहे, मला खूप काय झाली ती खूप आवडली, तू ती कॅट माझ्याकडे का सोडत नाहीस? या कॅटला काय कर तू माझ्याकडे दोन तीन दिवस म्हणण्यापेक्षा या इव्हिनिंगला ही कॅट जी आहे ती माझ्याकडे तू सोड. त्यामुळं काय होईल, माझा जो बॉय आहे, माझा जो मुलगा आहे, तो डिलाईट होईल. डिलाईट म्हणजे काय रे, आनंदी. उत्साह ठीक आहे. जमीनदार काय म्हणतो, जमीनदार म्हटल्यानंतर हम छत्रभुज काय म्हणतो, ऑफकोर्स साहजिकच सोडतो मी, काय अडचण नाही. आय क्वाईट understand, they haven't seen me for a long time. Zamindar, yes, I suppose so, but what I mean is, even if you can't come yourself, send Bendy round with a cat. I want the boy to see it. Zamindar insist. Ani ha puna Chitrabhuj bolayla jato, to Chitrabhuj bolta Chitrabhuj mhanto ki of course I quite understand. They haven't seen me for a long time. असं बोलत असतानाच त्याला जमीनदार म्हणतो, येस सपोज जर तुझं येणं होत नसेल, घरी येणं घराकडे तुझं येणं होत नसेल, तर काय कर, ही जी कॅट आहे, ही कॅट
बिनी सोबत काय कर या कॅटला सोडून माझ्याकडे दे आणि असं म्हणून जमीनदार निघून जातो. म्हणजे कोणालाही या कॅट बद्दलच आवड आहे म्हणजे माहिती जाणून घ्यायची. त्या आपला मित्र जो आहे छत्रपती बाबू IMA पास झालाय कलकत्त्यावरून त्याबद्दल कोणालाही आवड नाही कोणालाही माहिती जाणून घ्यायची नाही. मग आता सत्व अंग जो आहे तो सत्व अंग त्या ठिकाणी येतो. सत्व म्हणतो हाउ आर यू माय बॉय बीन अवे अ लॉन्ग टाइम हॅव्हंट यू माझ्या बाळा तू कसा आहेस खूप दिवसानंतर तू काय झालास परत आलास. छत्रभुज म्हणते दॅट्स राईट देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. काय म्हणला तिथं काय होतं बऱ्याचशा परीक्षा होत्या. काय होत्या बऱ्याचशा परीक्षा आणि परीक्षामुळे मला येणं झालं नाही येत आलं नाही. दिस कॅट ऑफ युअर्स ही कॅट तुझी आहे का. छत्रभुज आता राग येते कोणी यायले मी यमेचं माझं सांगतोय ऐकायची कोणाची मानसिकच नाही याला आता राग आला. सिरियसली आय एम गोइंग टू होम अबाउट टू लिव ए वेट अ मिनिट दिस कॅट. मग हा सतू म्हणतो अरे मी यार बोलेल घरी कसं म्हणतो ए वेट ए थांब अ मिनिट एक मिनिट थांब. दिस कॅट छत्रभुज नो सर आय हॅव गॉट वर्क टू डू. तो म्हणतो आहे नाही कॅट बीट काय नाही मला काय करायचं आहे आता घरी जायचं आहे आय हॅव टू वर्क मला माझं काम करणं गरजेचं आहे काम करायचं आहे. सतू ओ कम ऑन नाव आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन्स दिस कॅट छत्रभुज ट्राईड अवे विदाउट अनादर वर्क जस्ट लुक ॲट दॅट इट्स अ एज्युकेशन that's running these young people. We know that they were worth by their stuffer full of consent. काय होतो की म्हणजे खेड्यातली कशी परिस्थिती आहे त्यांनी सांगितली की एक हा जो मुलगा आहे हा एम ए पास झालेला आहे एम ए पास झाल्यानंतर तो जेव्हा शहरामध्ये जातो त्या ठिकाणी म्हणजे गावाकडे येतो शहरात कोणाची तरी मानसिकता असे असावी की आपल्या गावातील मुलगा त्या ठिकाणी एम ए पास झाला मग त्याला विचारायचं की बाबा तुझी परीक्षा कशी होती तू कधी आलास प्रवास कसा राहिला परीक्षा कशी होती कुठे आहे शिकायला. तर कोणीही त्याला त्याच्या परीक्षेबद्दल अजिबात विचारलं नाही बोललं नाही किंवा कोणालाही त्याबद्दल घेऊन गेलं नाही. जो तो येत होता आणि प्रत्येक जण त्याला त्याच्या कॅटबद्दल विचारत होता. मग याला थोडंसं वाईट वाटलं की बाबा मी इतकी महत्त्वाची परीक्षा होती परीक्षा पास झालो परीक्षा पास जाऊन मी कुठे आलो गावाकडे आलो लोकांनी मला काहीतरी विचारायला पाहिजे की तुझी परीक्षा कशी झाली. लोकांची मानसिकता मात्र त्या प्रकारची अजिबात नव्हती. मग हा जो छत्रभुज बाबू होता हा थोडासा डिस्टर्ब झाला. त्याला कोण भेटलं बरं सुरुवातीला नीलरत्न भेटला. नीलरत्न भेटला नीलरत्न थोडंसं विचारलं नंतर त्यानं सुद्धा त्याचं सुरू केलं की कॅट कुठून आणली कशी आणली. त्यानंतर कोण आलं त्याला काटून गेलं की जमीनदार आला. जमीनदार तर त्याला असंच बोलायला लागला की छान कॅट आहे स्टनर आहे माझ्या मुलाला जर एक दिवस ठेवली सी कॅट माझ्या मुलाजवळ तर तो खूप आनंदी होईल डिलाईट होईल. नंतर तो त्याला म्हणाला की आता काय कर तू तुझ्याच्यानं जर कॅट घेऊन घरी येऊन होत नसेल तर मी बिनीला पाठवतो किंवा तू बिनीला पाठव आणि कॅटला घरी येऊन ठेवून दे. नंतर शेवटी आपला सत्व अंकल आला आणि सत्व अंकल सांगितलं की कॅट खूपच चांगली पण सत्व अंकला तो बोलला का त्याला राग आला होता की काय माणसं आहे ते मी माझ्या अभ्यासाचं सांगतोय आणि हे मात्र त्यांचं काहीतरी राड करायला लागत बरोबर. अशा प्रकारची खनी म्हणजे मजेशी वेलकम नावाचा वन ॲक्ट प्ले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहतो. तर ह्या पाठ ह्या तसा पोत हा पाठ या ठिकाणी आपण स्टॉप करूया. शब्दार्थ लिहा पाठवा त्यानंतर शुद्धलेखन आहे लेखनसुद्धा पाठवत्या ठिकाणी.
अभ्यास विकसित करा. ओके कोणाचे अभ्यास त्या ठिकाणी येत नाही. अडचणी असतील तर त्या ठिकाणी कळवा. शब्दार्थ लिहा, शुद्ध लेखन लिहा. ओके वी स्टॉप हियर अँड नेक्स्ट रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय.